जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सणाला येत्या 11 एप्रिल पासून सुरुवात होणार असल्याने या सणाला मोठ्या उत्साहाने सामील व्हावे म्हणून वाईल्ड विंग्स मीडिया आणि रंगात या दोन्ही पुण्यस्थित कला विश्वात काम करणाऱ्या संस्थांनी शड्डू ठोकलाय. आय वोट नावाने ही मोहीम राबविण्यात येणार असून या जनजागृती मोहिमेची संकल्पना आणि व्यवस्थापन या दोन संस्थेमार्फत केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान करण्याचं कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन केलं जाणार आहे. मतदान राजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने समाज माध्यमांचा मोठ्या खुबीने वापर करण्यात येईल. भारतीय निवडणूक पद्धती आणि लोकशाहीबद्दलच्या स्वारस्यपूर्ण गोष्टी समाज माध्यमाच्या वापरातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मेनली आम्ही अपील करतोय सगळ्यांना, जनमानसांना, की तुम्ही आपला व्होटिंगचा राईट हा वापरला पाहिजे आणि प्रत्येकाने आवर्जून व्होट केलं पाहिजे. एवढीच एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यात कुठल्याही मी पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाही आहे किंवा त्यांना प्रमोट करत नाही आहे, पण इन जनरलच तुम्हाला प्रत्येक सिटिझननी हा एक बेसिक राईट जो आपल्याला मिळालेला असतो तो वापरावा एवढीच आमची इच्छा. एक तरुण म्हणून खूप कंप्लेंट्स असतात, खूप राग असतो आतमध्ये, खूप खूप वाटत असतं की आपल्या देशात असं व्हावं तसं व्हावं, माझ्या आजूबाजूला हे व्हावं ते व्हावं. पण ते सगळं होण्याकरता पहिली पायरी असते ते म्हणजे वोट करणं. आपला इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटमध्ये, म्युन्सिपॅलिटीत सगळीकडे पाठवणं. तर मला वाटतं सगळ्यांनी वोट केलं पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे ह्याकरता हे आय वोट कॅम्पेन आहे. आणि आम्ही आज कलाकार मंडळी सगळे आवाहन करतो आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला की सगळ्यांनी वोट करा आणि आपण ह्या डेमोक्रेसीचा फेस्टिवल सेलिब्रेट करूया. नाही नाही नाही, टार्गेटेड वगैरे असं काही नाही, म्हणजे ज्याला बस सगळे वय वर्ष 18 ते 98 108 जे काय असतील त्या सगळ्यांनी, जे जे कोण वोट करण्यात इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी आपला आळस झटकून जी तारीख असेल त्या दिवशी वोट करा. तरी मला वाटतं की तरुण पिढी जी हॉलिडे एन्जॉय करते त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल एक वोट करा आणि मग पार्टी करा. हां, पण जर तुम्ही वोट करत नाही आहात तर तुम्हाला अधिकार नाही आहे त्या सिस्टीमला दोष देण्याचा. त्यामुळे आमच्यासारख्या किंवा आमच्या पिढीच्या सगळ्यांना ही कळकळीची विनंती आहे. तर टार्गेट केलेलं ऑडियन्स म्हणजे आमची पिढी आहे असं वाटतं मला. निश्चित, माझा मुलगा यंदा ही इज एलिजिबल टू वोट, सो फर्स्ट टाईम वोटर आहे, त्यामुळे मला ह्यावेळेला खूप जास्त वेगळ्या प्रकारची जबाबदारी वाटते की त्यांनीही वोट केलं पाहिजे. आणि आय एम हॅपी की या निमित्ताने आम्ही एक काहीतरी एकत्र येऊन अशा प्रकारचं काहीतरी एक कॅम्पेन केलं आय वोट. आणि प्रत्येक वेळेस कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा काहीतरी घडलं तरच आम्ही एकत्र येतो असं नाही, कुठल्या तरी चांगल्या कॉज साठी, ते पण इतक्या चांगल्या आपल्या इलेक्शनच्या कॉज साठी एकत्र येतोय. दुसरं अजून एक मला सांगायचं की मला आव्हान लोकांना करायचंय की तुम्ही नॉट जस्ट सेलिब्रिटीज, हे कॅम्पेन तुमच्यासाठी आहे, सो तुम्ही पण आमच्या बरोबर असोसिएट व्हा, जास्तीत जास्त अवेअरनेस सोशल मीडियावरती आपण सगळे मिळून क्रिएट करूया आणि 100% मतदान अचीव करूया.